आमच्या युवती सेनेच्या पदाधिकारी राज्यपालांना भेटतायत, कारण ज्या पद्धतीने मणिपूरची घटना घडलेली आहे, राज्यपाल केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यात आहे आणि त्याचप्रमाणे राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने महिलांवर माता बहिणीवर अत्याचार होतात याच्या विरुद्ध आवाज युवती सेनेने रस्त्यावर उतरून केलेला आहेच, परंतु मला वाटतं हा आवाज पुन्हा एकदा संवैधानिक मार्गाने राज्यपालांना निवेदन देऊन सुद्धा उठविण्याचा प्रयत्न युवती सेनेच्या माध्यमातून होतोय आणि ज्या पद्धतीनं राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजवलेले आहेत, धिंडवडे निघालेले आहेत, त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही आणि म्हणून युवती सेना मला असं वाटतं मैदानात उतरली. सध्या आपण बघतोय मणिपूरमध्ये मणिपूर मुद्दा राष्ट्रीय त्याच्यानंतर फ्लाइंग किटचा मुद्दा पण राष्ट्रीय. सध्या भाजप महिला आघाडी आक्रमक झाली, त्या अनुषंगानं काय सांगा? भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीनं किरीट सोमय्याचं जे व्हिडिओ आला होता त्याच्यावरही आंदोलन केलं पाहिजे. काय झालं, कोण कोण आहे त्याच्यात, आम्ही जो व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये काय काय झालेलं आहे, त्याचा तपास झाला का? सभागृहात गृहमंत्र्यांनी सांगितलं की अधिवेशन संपण्याच्या तपास करू, काय झालं त्याचं, किती महिलांवर अत्याचार केले, पार्टीच्याच काही कार्यकर्ते आहेत का, दुसऱ्या काही आहेत का, त्याचा तपास व्हावा, त्याच्याविरुद्ध आंदोलन करावं असं माझी त्यांना सजेशन आहे. हे तर सत्तेचा दुरुपयोग केला जातोय. सत्ताधाऱ्यांना ज्या पद्धतीनं कायद्याचे दिंडोडे काढण्यासाठी सहकार्य केलं जातं अध्यक्षांनी, अध्यक्ष शिकलेले सवरलेले एक विद्वान ग्रस्त आहेत, मला वाटतं त्यांच्याकडून ही अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला नाही आणि ते जे जागेवर बसलेले निष्पक्षपातीपणे वागण्याची खुर्ची आहे, मला वाटतं त्याचं भान त्यांनी ठेवावं एवढंच मला वाटतं. चुकीच आहे ना, त्याच्याच एकदा फेसबुकच्या याच्यावर व्हिडिओ डिलीट झालेला आहे, पोलिसांनी दुसऱ्यांनाच अटक केलं, मूळ तो होता, त्याच्याच वडिलांचा व्हिडिओ काय आला होता तो मध्ये, तो त्याने डिलीट केलेला आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं त्यांनी आधी एक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मारहाण केली, तशी पण घटना घडलेली मागच्या मार्चमध्ये आणि आता ही घटना घडली. पोलीस काय करतात, डोळ्यावर झापट लावून पोलीस बसलेले दिसत आहेत. अशी स्थिती काय येते, कायदा जर एकांगी संरक्षण देत असेल, दुसऱ्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर मला असं वाटतं अशा परिस्थिती निर्माण होणार. म्हणून पोलिसांनी निष्पक्षपातीपणे वागलं पाहिजे. महाराष्ट्राच्या पोलिसांची एक प्रतिमा आहे, मुंबईच्या पोलिसांची एक प्रतिमा आहे, मात्र ती जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. राज्यपालांकडे तुम्ही गारंटी देऊन चाललाय, तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय? एका ठिकाणी न्याय मिळणार नाही म्हणून मागूस न्याय शकला थोडी, मागे मागण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू.